शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांचे हिंगोलीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. शिवसेनेकडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत पाटील हिंगोली शहरात आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पक्षांतर्गत रस्सीखेच नंतर हेमंत पाटील यांना शिवसेनेने अखेर हिंगोली लोकसभेचे उमेदवार म्हणून निवड केली, त्यामुळे त्यांनी आज युवतीतील कार्यकर्त्यांची भेट घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोरी करतात आणि सर्वसामान्य कार्यकर्ता अशा विचार बदलणाऱ्या लोकांना ताला देतात. भाजपाच्या नांदेड नाका भागातील कार्यालयाबाहेर फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी हेमंत पाटील यांनी शिवसेना व भाजपाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेतली, तसेच छोटे खानी संयुक्त बैठक देखील घेतली. सगळेजण शिक्षण राजकारणाच्या निमित्ताने तिकडे गेलो, तिकडचे लोक बाहेरचं म्हणतात आणि इकडचे लोक बाहेरचं म्हणतात. तिकडे जन्माला आले कळमनुरी तालुक्यातून तिकडे बाहेर आले म्हणतात नांदेड वाले आणि आता इकडचे असं तर हा महत्वाचा मुद्दा नाही. हा ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला पंतप्रधान करायचं या विषयाची निवडणूक आहे. त्याच्यामुळं फार काय संतोषराव या छोटे मोठे कोण पत्रकार परिषद घ्यायला लागले काय करायला लागले त्यांच्याकडं लक्ष देण्याची कारण आहे गरज नाही. तुम्हाला सगळी गोष्ट माहीत आहे. त्याच्यामुळं अजून काँग्रेसचा उमेदवार कोण आहे हे ठरत नाही. या बैठकीत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बंगार, भाजपाचे भाऊराव बंगार, प्राध्यापक साळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.